आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सहानुभूती नको, जाता जाता भेटीचं नाटक कशाला. मराठा आंदोलकांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळले. तुमची सहानुभूती नको, बाहुबलीला जाता जाता मराठा मोर्चाला भेट देण्याचे नाटक कशाला करता, असे ठणकावत मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त आंदोलकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांना हातकलंगलेतूनच पळून लावले. खासदार राजू शेट्टी हे बाहुबली येथे दर्शनासाठी जात असतानाच जाता जाता त्यांनी हातकलंगले येथे जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेतली. खासदार राजू शेट्टी हे आंदोलनस्थळी पोहोचताच मराठा समाजातील तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला. जाता जाता मराठा मोर्चा आंदोलन स्थळाकडे आल्याबद्दल कार्यकर्ते संतप्त झाले. याबाबत कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला, त्यामुळे वातावरण चांगलेच गंभीर झाले. शेट्टी यांनी मराठा मोर्चाच्या ठिकाणी न थांबता थेट बाहुबलीला जावे असे सुनावत त्यांना आंदोलनातून पिटाळून लावले. या प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे, त्यामुळे इतर नेत्यांनीही या गोष्टीचा चांगलाच धसका घेतला आहे. बाकीचा आमचा काही संबंध नाही, कारण आमचं आरक्षण आम्हाला मिळालं. बाकीच काही उद्या मी नाही आहे, मी आज घेतो घरी नाही आहे. मी तुम्ही येणार म्हटल्या तर मी घरात थांबायला पाहिजे का नको? आमचा तसा विषय नाही, कारण काय विषय आहे जे आमदारांनी असतील किंवा खासदारांनी असतील जे त्या ठिकाणी हे द्यायचं होतं, म्हणजे मराठा आरक्षणाच्यासाठी तुम्ही हे करत नाही. आणि काहीतरी आता मुख्यमंत्री बोलतात किंवा बाकी सगळं कराय, आम्हाला मिळालं नाही हे आमचं मत. आम्ही असं अजिबात म्हणत नाही. आम्ही उद्या अळवणकरांचे पण येणं जाणार आहे, ते पण तेच आम्हाला सांगणार आहेत. विधानसभेत मीच पहिलं म्हणलं असं ते म्हणणार आहे. पण मांडणं आणि पास होणं यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं साहेब आम्हाला महानकारी न्यूज साठी हातकलंगलेहून संदीप इंगळे. राजू शेट्टी चले जाओ, राजू शेट्टी चले जाओ, राजू शेट्टी चले जाओ, माय कुणाच्या बापाचं घेतल्याशिवाय राहत नाही. राजू शेट्टी चले जाओ, राजू शेट्टी चले जाओ, जय शिवाजी, जय भवानी.